हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव हिंगोली या ठिकाणी गारांचा पाऊस बरसलाय. मागील आठवड्यापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये दररोज पाऊस होत असल्यानं संपूर्ण शेतकऱ्यांचं हजारो हेक्टरवरील पेरलेले सोयाबीन, कापूस, ज्वारी ही पिकं जमीनदोस्त झाली आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोयाबीन पिकाचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना दिलेत. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, कळमदुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली आणि शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी सुद्धा केली. सलग आठवड्याभरापासून पावसानं जिल्ह्यात मुक्काम ठोकला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आजही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. सकाळपासून उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं अनेकांची धांदल उडाली आहे. आणि या शेतीवर माझ्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह मी करतो. माझ्या मुलांचं आणि मुलींचं शिक्षण सुद्धा या शेतीच्या माथी करत असून आणि या पावसामुळं माझ्या सोयाबीनचं खूप मोठं नुकसान झालं आणि या सोयाबीनला जाग्यावरच जशी काय सोयाबीन पेरली असे चौर आणि मोड या ठिकाणी या सोयाबीनला आलेले आहेत. म्हणून माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की या हिंगोली तालुक्यात, या हिंगोली जिल्ह्यात जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांचे असे नुकसान झाले त्या संपूर्ण शेतकऱ्याला नुकसान भरपाई करून द्यावं.